हॅलो, आज आपण मसावी काढण्याची एक सुंदर पद्धत बघणार आहोत. तुम्हाला मसावी म्हणजे काय आठवतं का हो? ठीक आहे, आपण एकदा मसावी म्हणजे काय तुम्ही बघूया. ठीक आहे, तर आपण 12 आणि 15 चा मसावी काढणार आहोत. 12 चे विभाजक कुठचे कुठचे असतात? 1, 2, 3, 4, 6 आणि 12 बरोबर. 15 चे विभाजक किती असतात? कुठचे कुठचे असतात? 1, 3, 5 आणि 15. ह्या दोन याद्या आहेत आपल्याकडे. ह्या दोन्ही याद्यांमध्ये येणाऱ्या संख्या कुठच्या कुठच्या आहेत? तर ती आहे 1 आणि 3 बरोबर. तर 1 आणि 3 हे 12 आणि 15 चे साधारण विभाजक आहेत. आता ह्या 1 आणि 3 मध्ये सगळ्यात मोठी संख्या कुठची? तर ती आहे 3 बरोबर. म्हणून 3 ला आपण 12 आणि 15 चा महत्तम साधारण विभाजक म्हणजेच मसावी असं म्हणतो बरोबर. आता आपण ही आपली आता आपण आपल्या आपल्याला माहित असलेल्या पद्धतीने मसावी काढला. आता आपण 12 आणि 15 चा आपल्या नवीन पद्धतीने मसावी काढला. ठीक आहे, तर ते काढण्यासाठी आधी 12 बाय 15 चा एक आयत काढा. ठीक आहे, 12 आणि 15 चा आयत नीट बरोबर अशाची गरज नाहीये, पण त्यातल्या त्यात बरोबर असलेला बरा आयत. ठीक आहे, तर मग 12 आणि 15 चा आयत काढला. आता आपण ह्याच्यातून एक सगळ्यात मोठा, जितका मोठा होईल तितका चौरस आपल्याला काढायचा. चौरस म्हणजे चारही बाजू समान असलेले आकृती बरोबर ना. मग आपण बघूया, तर 12 आणि 15 चा आयत काढायचा आहे आपल्याला सगळ्यात मोठा, म्हणजे कितीचा निघेल? तर तो 12 बाय 12 चा एक चौरस, सगळ्यात मोठा चौरस जो निघेल तो 12 बाय 12 चा बरोबर. तर आता आपण 15 मधून हे 12 बाय 12 काढले म्हणजे उरले किती? 3 बरोबर. 3 आणि इथे 12 म्हणजे आता आपल्याकडे हा आपला चौरस गेलेला आहे. आणि आता ह्या चौरस हा 3 बाय 12 चा आयत उरला. सगळ्यात मोठा, जितकं होईल तितकं मोठा आपल्याला चौरस काढायचा. तो किती असू शकेल? तो 3 बाय 3 चा असेल बरोबर ना. मग आपण हा 3 बाय 3 चा चौरस काढला. आता उरले किती हो? 12 मधून 3 गेले म्हणजे उरले 9. आता आपल्याकडे परत 3 बाय 9 चा आयत उरला. आता ह्याच्यातून परत आपल्याला सगळ्यात मोठा चौरस काढायचा आहे. तो कितीचा निघेल? परत 3 बाय 3 चा. अगदी बरोबर बरोबर ना. आता हे उरले 9 मधून परत 3 गेले म्हणजे उरले किती? 6. तर आपल्याकडे आता 3 बाय 6 चा हा उरलेला आयत आहे. आता त्याच्यातून आपल्याला परत सगळ्यात मोठा चौरस काढायचा बरोबर. तो कितीचा होईल? परत तो 3 चाच होईल. बरोबर ना, तो 3 चा चौरस निघाला परत. आता उरले किती हो? हाही बाजू 3 ची आहे आणि 6 मधून गेले 3 म्हणजे उरले 3. म्हणजे आपण आयत कापत गेलो आणि आयतामधून मोठे मोठे चौरस काढत गेलो आणि एक शेवटी आपण अशा जागी आलो जिथे आपल्याला एक चौरसच मिळाला. आयत कापून आपल्याला आयतामधून मोठा चौरस काढला आणि उरला तो पण एक चौरसच होता. या चौरसाची बाजू किती आहे? 3. म्हणजेच 12 आणि 15 चा मसावी किती? 3. ही नवीन पद्धत आहे. या पद्धतीमधून आता दोन मोठ्या संख्या घेऊन बघू. आपल्याकडे 1, 143 आणि 221 अशा दोन संख्या आहेत, त्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. ठीक आहे, आपण एक आयत घेतला 143 बाय 221 चा आयत घेतला आणि आता आपण त्यातून सगळ्यात मोठा चौरस जितका काढता येईल तितका काढला. म्हणजे किती? 143 बाजूचे एक चौरस बरोबर. उरले किती? 78 बाय 143 चा आपल्याला एक आयत उरला. हा जो आयत आहे तो 48 आणि ह्याचा आहे बरोबर. आता ह्याच्यातून आपण परत एक मोठा चौरस काढला बरोबर. मग उरले किती? 65 बरोबर. मग आपल्याकडे हा एक आयत मिळाला. आता आपण ह्या आयतामधून परत एक सगळ्यात मोठा चौरस काढला म्हणजे 65 बाय 65 चा आपण एक चौरस काढला. आता उरले किती? ह्याच्यातून हे गेले म्हणजे उरले 13 बरोबर. आता आपल्याकडे उरले 13. सो आपल्याकडे 13 बाय 65 चा आता एक छोटा हा पातळ जो आयत आहे तो 13 बाय 65 चा आहे. हा जो पातळ आयत आहे तो 13 बाय 65 चा आहे. आता ह्याच्यातून आपण परत छोटा चौरस काढूया म्हणजे आपण 13 बाय 13 चा एक चौरस काढला. हा 65 मधून 13 काढले म्हणजे उरले 52. म्हणजे हा जो आहे
तो 52/13 आयत आहे। आता परत एक सगळ्यात मोठा चौरस काढूया, म्हणजे तो झाला, म्हणजे आपल्याकडे आता उरलं 39/13 आयत। आता परत आपण 13 काढला, अजून एक काढला की आपल्याला उरले 26/13 एक आयत उरला, हा आयत। आता ह्याच्यातून आपण परत 13/13 कापला तर आपल्याकडे उरतो हा 13/13 गेला की हा एक छोटासा जो उरतो तो पण 13/13 चौरस आहे, बरोबर ना। मग आपल्याकडे शेवटी जो उरलेला चौरस आहे तो 13/13 आहे, म्हणून आपण असं म्हणू शकतो की 143 आणि 221 चा मसावी 13 असतो। आपण असं करा, आपल्याला माहित असलेल्या पद्धत वापरून मसावी बघा आहे का किती येतो, तो 13 येईल। थँक्यू।